मराठा विद्याप्रसारक समाज संचलित अभिनव बाल विकास मंदिर इंदिरा नगर या शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कालिका मंदिर देवस्थानाचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील हे होते. अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. एक साथ ध्वज को सलामी देंगे, सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संतोष कमोद, विष्णुकांत गीते, वृषाली गोवर्धने, सुदाराम सोमवंशी, संध्या पगार, कमल चव्हाण यांसह गौरव सोनार, संदीप जगझाप, विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती जाधव यांनी केले तर प्रास्ताविक शाळेच्या मुख्याधिकारी श्रीमती शिल्पा उशीर यांनी केले. सर्व उपस्थितांनी संविधानाची शपथ घेतली, तसेच अध्यक्षस्थानी मनोगत व्यक्त करण्यात आले. आम्ही दोघं मिळून 26 आणि 15 ऑगस्टचा कार्यक्रम दरवर्षी आम्ही घेत असतो. यावेळेसपर्यंत आम्ही केशव अण्णा पाटील, विजू पाटील, संदीप जगझाप हे प्रमुख पाहुण्यांना आज उपस्थित होते झेंडावंदन करण्यासाठी आणि सगळ्यांना प्रसंतीच्या शुभेच्छा एवढंच पोहोचवतो बोलले, कारण की आजचा दिवस जास्त बोलण्याचा नाही आहे, त्याच्यामुळे फक्त शुभेच्छा देण्याचा आहे. तर आज तो दिवस आपण शुभेच्छेतून आनंदित करू. तर शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा उशीर यांनी अधिक माहिती दिली. त्यात कालिका ट्रस्टचे अध्यक्ष श्रीयुत केशव अण्णा पाटील हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत आम्ही आजचा हा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे. आज पूर्ण शाळेला विद्यार्थ्यांना आमंत्रित न करता फक्त इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही कार्यक्रमाला उपस्थित ठेवलेलं होतं आणि सर्व कोरोनाचे नियम पाळून आजचा हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थितरित्या संपन्न झाला. मी सर्वांना या ठिकाणी 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद.